संपर्क आणि संवाद ठेवला नसल्यानंच मनसेची ही अवस्था झाल्याची प्रांजळ कबुली मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. चूक झाली, मात्र आता पुढे जाणार आहोत असंही ते म्हणाले. जय महाराष्ट्रच्या न्यूज रूम मध्ये ते बोलत होते. असं धरून झालं आमच्या डोक्यात हवा गेली ना, असं धरून झालं मी प्रांजळपणे सांगतो तुम्हाला, गेली डोक्यात हवा. म्हणजे नेतृत्वाच्या पण डोक्यात हवा गेली? आता नेतृत्वाचा विषय कसं बोलणार मी, मला वाटतं माझ्या डोक्यात हवा गेली, कार्यकर्त्यांना वाटलं आलं लक्षामध्ये, असं धरून चालू आपण. पण मग चूक एखादी केली आम्ही तर आम्हाला सुधारायची संधी देणार नाही का? जाऊ ना चुका सुधारून पुढे. परत मनसेची सध्याची जी अवस्था आहे ती डोक्यामध्ये हवा गेली म्हणून झालेली आहे? नाही असं काही नसतं, असं काही नसतं. त्याच वेळेला आम्ही जर त्या व्यवस्थित कंट्रोल केला असता तर उत्तम प्रकारचं झालं असतं. तो कंट्रोल त्यावेळेला ठेवला गेला नाही झाली. मी तुम्हाला बोललो ना, आम्ही जो लोकांशी कनेक्ट नेते मंडळी व्हायला पाहिजे होता तो आम्ही नेते मंडळी कनेक्ट ठेवला नाही ना. आम्ही 13 आमदार माझ्याकडे होते, महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे होते, लोकांना भेटलं पाहिजे होते, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे होत्या, कार्यकर्त्यांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, नाही झाल्या. त्या व्हायला पाहिजे होत्या कनेक्ट. तेवढं कसं असतं, संवाद आहे ना, श्वास आहे. तो श्वासच जर बंद आला ना तर व्हेंटिलेटरवर जायला लागतं. आता निघू ना त्यातून बाहेर, कुठं वेळ गेले.